नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. नमस्कार. एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगायची आहे आणि ती म्हणजे या रामकथेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या बालपणी जे झालं त्याच्या सगळ्या घटना ज्याच्यामध्ये लिहिल्या त्या भागाला म्हटलं बालकांड. अयोध्येत झालं त्या घटना लिहिल्या त्याला म्हटलं अयोध्याकांड. पुढे मग अरण्यामध्ये रामचंद्र गेले त्या घटना काय झाल्या त्याला म्हणायचं अरण्यकांड. असं सगळं असताना किष्किंधेमध्ये रामचंद्र आले मग त्याच्यानंतर काय म्हणायचं म्हणजे किष्किंधा कांड. पण याच्यानंतर मारुती राय जे लंकेमध्ये गेले आहेत आणि रावणाची भेट घेऊन लंका दहन करून मोठा पराक्रम करून परत आले आहेत याला साधारणतः ते लंकेमध्ये जाऊन आले मग लंका कांड म्हणायला काय हरकत आहे. पण तसं होत नाही. वाल्मिकीसुद्धा आणि तुलसीदास महाराज सुद्धा या मारुती रायांच्या पराक्रमाला सुंदरकांड असं म्हणतात. तेव्हा भगवंताच्या भक्तांनी कसं सजग असलं पाहिजे. मारुती राय दास आहेत यात संशय नाही पण ते सांगकाम्या नव्हेत. त्यांना एकच काम सांगितलं होतं पण तिथे लंकेमध्ये जाऊन त्यांनी किती कार्य साधली आणि अशा रीतीनं आपण अनेक कार्य साधून देवाचं काम कसं सोपं केलं पाहिजे हा दास्यभक्तीचा अप्रतिम आदर्श हनुमंतांनी आपल्या समोर आणून उभा केलाय. खरंच ही हनुमत शक्ती पुन्हा एकदा सगळ्या देशामध्ये आपल्याला अशी प्रवाहित करायची असेल तर आत्तापर्यंत झालेली जी काही संख्या आहे त्या संख्येच्या दुपटीची संख्या आपल्याला पुढच्या 3 भागामध्ये पूर्ण करायची आहे हे लक्षात घेऊन आपल्या प्रसाराचं काम असंच अमोघ शस्त्र चालू ठेवा आणि हे हनुमंताचं सुद्धा गुणगान सगळ्यांच्यापर्यंत पोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहूया आज सुंदरकांड लंकेमधला हनुमंतांचा पराक्रम रामकथेचा 10वा भाग. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अयोध्याधीश प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय राम कृष्ण हरि,
जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दक्षिण समुद्राच्या तटावर नळ नील अंगद जांबुवंत हनुमंत हे अक्षरशः आता उपास करून मृत्यू घ्यायचा या निश्चयाने आडवे पडलेत। प्रायोपवेशन करून मृत्यू घ्यायचा आणि असे पाच धष्टपुष्ट वीर हे मृत्युमुखी पडतायत म्हटल्यानंतर एका जीवाला महा आनंद झाला असं आपण मागल्या भागामध्ये पाहिलं। हा कोण? हा कोणी वेगळा नव्हे, हा होता तो जटायूचा थोरला भाऊ ज्याचं नाव होतं संपाती। हा सुद्धा गृध्र गरुड, पण दुर्दैवाने काय झालं होतं, त्या बिचाऱ्याचे दोन्ही पंख जळून गेले होते, त्यामुळे भूक भागवण्यासाठी उड्डाण करून काही शिकार करावी ती शक्ती नव्हती बिचाऱ्याची, त्यामुळे पायावरती उड्या मारत 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 काय जे सापडेल किडूक मिडूक तेवढंच खाऊन अशी गुजराण होत होती। आज इतक्या दिवसांनी त्यांनी ही पंचपक्वान्न बघितली, वा 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 काय धष्टपुष्ट आहेत, वर्षभर पुरतील हे खायला, तेजस्वी आहेत। अशी जर मेलेली प्रेत मला मिळाली तर आहा हा हा क्या मजा आहे गा, अशी कल्पना करून तो संपाती तिथे जवळ आला आणि त्यांनी हळूच मारुती रायाला टोच मारून बघितली, मेलेत नक्की। ती चोचीनं असं टुच केलं, ते उठूनच बसले मारुती। ऐ काय चाललंय, तुम्ही जिवंत आहात? अरे 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 का रे, आमच्या श्राद्धासाठी का थांबलायस? तेव्हा त्यांनी सांगितलं, काय करू माझे पंख जळालेले आहेत, मी असा असा गरुड आहे। अरे तू गरुड आहेस? थांब 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 थांब, अशाच एका तेजस्वी गरुडाचं चरित्र आम्ही आत्ता ऐकलंय। जटायू नावाचा गरुड होता, पंचवटीमध्ये राहत होता आणि सीता पळवली जात असताना त्यांनी रावणाबरोबर घनघोर युद्ध केलं होतं आणि त्या युद्धामुळे जखमी झालेल्या शरीराने तो जेव्हा खाली पडला तेव्हा साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्याची उत्तरक्रिया केली, असा सन्मान ज्याला मिळाला असा जटायू नावाचा कोणी गरुड आम्ही ऐकलाय। हे सगळं वृत्त ऐकताना संपत्तीच्या त्या नेत्रातून जळाच्या धारा लागल्या। मारुती म्हणतात, तू का रडतोयस? तो म्हणाला, तो जटायू हा माझा धाकटा भाऊ आहे, मी त्याचा थोरला भाऊ आहे।
ज्याच्यासाठी मी जटायूला राखलं होतं ते सार्थ झालं. धाकटा भाऊ माझा तो भलता लाडाचा होता. अंगामध्ये शक्ती वाढली. एक दिवशी मलाच म्हणाला की हे थोरल्या भावा, या सूर्य कक्षेच्या आत उड्डाण करून दाखवीन मी. मला माहीत होतं सूर्य कक्षेच्या जवळ गेलं तरी पंख जळून जातात. माझ्या धाकट्या भावाचे पंख जळून नको जायला म्हणून जटायू उडत राहिला. त्याच्यावर सावली करत मी उडत राहिलो. जसं सूर्य कक्षेच्या जवळ आलो माझे पंख जळून गेले. मी असाच जटायूच्या अंगावर पडलो. आम्ही दोघही खाली पडलो. तेव्हा जटायूला जाग आली पण माझे पंख कायमचे गेले. पण किमान त्यांनी त्याचे पंख, त्यांनी त्याचं चरित्र हे एका देव कार्यासाठी खर्च केलं. जे पंख मी राखले होते त्याचा राष्ट्राला काहीतरी फायदा झाला, त्याचा अत्यंतिक आनंद मिळाला संपातीला. तुम्ही माझ्या भावाची ही सगळी कहाणी मला सांगितलीत, मला आनंद दिलात. त्या जटायूचं श्राद्ध केलं बरं थोरल्या भावाने. श्राद्धविधीचा खूप मोठा उल्लेख आहे. जटायूचं श्राद्ध केलं आणि मग संपाती म्हणाला तुम्ही नाराज होऊ नका, नाराज होऊ नका. सीता कुठे मला माहिती आहे. इथून हा 100 योजन समुद्र आहे तो ओलांडायचा की पलीकडे लंका नावाचं बेट आहे. प्रचंड मोठं बेट आहे. त्या लंका बेटामध्ये सुवेलाचल नावाचा पर्वत आहे आणि या पर्वत रांगांच्या मध्ये लंका नगरी नावाची त्याची राजधानी आहे. बाहेर बेट आहे, अशी जमीन आत 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 जाता जाता पर्वतरांगा, पर्वतरांगांनी आच्छादलेलं मधलं शहर ती लंका, ती राजधानी. पण संपूर्ण सामुद्रिक बेटावर त्याचं साम्राज्य आहे. त्या पर्वताला वेढलेली अशी जी लंका, त्याच्यामध्ये अशोक वन नावाचं एक वन आहे, उद्यान. तिथे सीता आहे. मुळात गरुडाला इतकी दूरदृष्टी असते त्याचा त्याने तो योग्य उपयोग केला की माझ्या दृष्टीनं मला ते दिसत आहे, आपण तिथे शोध घ्या. आणि आता प्रश्न पडला समुद्र पलीकडं जायचं कोणी. नळा जातोस का. मी 50 योजनं गेलो की मला एक रेस्ट हाऊस पाहिजे, मी विश्रांती घेऊन पुढचं उडू शकतो. समुद्रात काय माहीत कुठे मध्ये काय, तू नको. निळा तू जाशील का. मी इंजिनियर आहे, मी 100 योजन जाईन पण तिथे गेल्यावर मला एक दिवसभर तरी विश्रांती पाहिजे. अंगदाला पाठवूया का. अंगद नाही, अंगद युवराज आहे, तो एकटा जाऊ शकत नाही. मग जांबुवंतांना पाठवूया का. नको, ते वयोवृद्ध आहेत, जांबुवंतराव नकोत. आता उरले सुरले हनुमंतच. जांबुवंताला कळे ना मारुती काहीच कसं बोलत नाही. तेव्हा आधी जांबुवंताला स्मरण आलं की अरे याला स्मरण करून दिल्याशिवाय याच्या डोक्यातच येत नाही. हे स्मरण जांबुवंताला तिथे आलं, मग त्याने आठवण करून दिली मारुती राया. ए मारुती राया, अरे 100 योजन तर समुद्र आहे, हे काय ढांगेत जाशील तू. लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्याला काम सांगायचं असतं तेव्हा असंच सांगायचं असतं. आपल्याला कोणी 100 रुपये मागितले तर डोळे कसे करायचे. एवढे 100 रुपये असे डोळे कधी करायचे. आपल्याला जो कोणी मागितले तर असे 100 रुपये आणि आपल्याला दुसऱ्याला ते मागायचे असतील तर डोळे कसे करायचे. 100 रुपये पाहिजे, रुपये तेवढेच आहेत. भूमिका कोणती त्याच्यावर डोळ्याचे आकार बदलतात.
आपण विचार करताना बाबा बाबा बा 100 योजन समुद्र जायचा आणि मारुतीला सांगताना 100 योजन जाय आहे नाही गे एका ढंगीत जशील जाईन नुसता जाशील नव्हे सीतेचा शोध घेशील त्याच्यामध्ये अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करशील आणि विजयी होऊन परत येशील येईल स्मरण आलं आणि मारुती राय निघाले स्मरण आलं आणि मारुती राय निघाले लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे मारुती राय यांनी जे उड्डाण केलं हे आध्यात्मिक शक्तीनं केलं असेल का भौतिक शक्तीनं केलं असेल कारण भौतिक शक्तीनं त्यावेळेला उड्डाणं करता येत होती वानरांना म्हणजे छोटी छोटी यंत्र ते वानर उड्डाण करून पार करू शकत होते यांच्याकडे समजा थोडी आधुनिक भौतिक संसाधनं असतील तर ते मोठं उड्डाण करू शकतात यात संशय नव्हता प्रश्न असा आहे समजा भौतिक साधनांनी समुद्र लंघून जायची साधनं उपलब्ध असतील तर मारुती राय यांनी ते आध्यात्मिक शक्तीनं केलं असेल का याचं उत्तर साधं आहे ते बुद्धिमत्ताम वरिष्ठ माहीत आणि बुद्धिवान माणूस किमती गोष्ट फालतू गोष्टीसाठी खर्च करत नाही मुळात आध्यात्मिक शक्ती ही प्रचंड दुर्लभ गोष्ट आहे प्रचंड दुर्मिळ गोष्ट आहे आध्यात्मिक शक्ती या अख्ख्या जीवनामध्ये एखाद्या क्षणासाठी वापरायची गोष्ट आहे कारण त्या एका क्षणासाठी ती शक्ती प्रगट करायची म्हणजे मागल्या 1600 जन्माच्या तपश्चर्येपैकी जवळजवळ 100 जन्माची तपस्या खर्च करून टाकावी लागते तेव्हा तो एक क्षण तुमची शक्ती प्रगट करता येते एवढी किमती गोष्ट जी आहे ती साधं जिथे टुणकन उडी मारून उड्डाण करता येईल त्यासाठी कशाला आध्यात्मिक शक्ती खर्च करायच्या मुळात काहीतरी साधन घेऊन मारुती उडाले असले पाहिजेत याला 2-3 पुरावे आहेत तर्काला पुष्टी आणणारे ते म्हणजे मारुती राय जिथे उभे होते तिथनं उडून गेले असं नाही झालेलं रामायणामध्ये वर्णन आहे त्यांनी रनवे घेतलाय ते पर्वतावरती एका विशिष्ट गतीनं पळत 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 गेलेत आणि शरीर झोकून दिलंय ही प्रक्रिया आहे एखादी यंत्रणा सुरू करायची ग्लायडर सुरू करायची ज्याला आध्यात्मिक शक्तीनं उडायचं आहे त्याला हे रनवे घ्यायची गरज काय उलट त्या रनवेबद्दल सुद्धा वाल्मिकी असं म्हणतात की जर खूप गतीनं एखादी एसटी किंवा एखादा ट्रक हा जर रस्त्याने गेला तर तो ट्रक ज्या दिशेनं गेला त्या दिशेनं रस्त्यातले कागद कपटे उडतात आणि ते त्याच्या मागं जातात थोडा वेळ तो हवेचा झोत असतो तर मारुती राय इतक्या गतीनं गेले आहेत की त्या गतीमुळे मार्गातले वृक्ष रस झाडंच्या झाडं अशी उन्मळून बाहेर आली आणि ती त्यांच्या दिशेनं ओढली गेली म्हणजे काय ताकद लावून काय प्रचंड वेगाने मारुती राय गेले असतील आधी मुळात रनवे घेतलाय त्यातून ते पर्वतावर पळत जाऊन त्यांनी अंग झोकून दिले म्हणजे अलीकडच्या ग्लायडर भाषेत हाईट पण घेतली आहे असं नाही की जमिनीवरनं उड्डाण आहे आणि किती उंचीवरनं उडाले म्हणजे आपण जमिनीपासून 33,000 फुटावर आहोत असे जे विमानात आपल्याला ऐकायला मिळतात भीतीच वाटते कशाला सांगता नको ते 33,000 फुटावर आपण आहोत म्हणून सांगतात पण इतक्या फुटावरनं असावेत का तर वर्णन काही ठिकाणी असं आहे की मारुती राय उड्डाण करताना मगरीनं त्यांचा पाय ओढला मगर किती अंतरावरची वस्तू ओढते मारुती राय यांची शक्ती अपार असेल पण मगरीची पण तेवढीच होती काय की आकाशातले उडलेले मारुती त्यांनी पकडावेत साधारणतः पाण्यापासून थोड्या उंच अंतरावरनं उडत जायचं आहे इतकं साधं सरळ सोपं गणित आहे तेव्हा मारुती राय यांनी जे उड्डाण केलंय इथे एक उल्लेख असा येतो की त्यांना मार्गात
मैनाक नावाचा पर्वत लागला. आता हा मैनाक नावाचा पर्वत आत्ता तरी रामसेतूच्या नकाशात सापडत नाही आहे. जो रामसेतू नकाशा आपण नासाकडनं पाहून घेतला आहे की याच्याखाली सेतू बांधलेला होता याची चिन्ह आहेत, पण मैनाक पर्वत, या मैनाक पर्वताच्या दिशेनं आपले पंडित सातवळीकर यांनी एक चिंतन असं केलं आहे की मारुतीरायांनी बहुतेक लंकेला जाण्याच्या मार्गातच अंदमान निकोबारला भेट दिली आहे आणि पुढे गेले आहेत. अंदमानमधला शेवटचा मान आणि निकोबारमधला शेवटचा पहिला निको, ते मान निको असा तो मैनाक. तो मध्ये स्टेशन घेतलं मान निकोचं, मान निको हे स्टेशन मध्ये घेतलं मग लंकेत. आता हे मान निको स्टेशन मध्ये का घेतलं, आजही अंदमानच्या इतिहासात हे नमूद आहे. अंदमान या बेटाचंही मूळ नाव हंदुमान, म्हणजे हनुमानाच्या नावाने ओळखतात, गॅझेटमध्ये आहे. अर्थात त्याचा आकार आता अंडाकृती आहे, म्हणून अंडमान हा भूगोलाच्या दृष्टीनं आलेला शब्द आहे. पण इतिहासाच्या दृष्टीनं या भूमीवर माणसाचा नागरी दृष्टीनं पहिला पाय कधी पडला, तर ते मारुतीरायांनी पुनीत केलेली ती वास्तू मान्निको, तो मैनाक तिथे आहे असं सातवळेकरांनी चिंतन मांडलं आहे. आणि त्याला इतिहास गॅझेट पुरावा देत आहे. कशासाठी केला असेल? बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत मारुती. कल्पना अशी केली, आपण लंकेत जाऊ, पण लंकेमध्ये जाताना किंवा लंकेमध्ये आपल्या छावण्या तयार करताना जर रावणाने विघ्न आणलं तर रामेश्वर सोडून लंकेच्या आसपास अशा तऱ्हेनं आपल्याला मारा करता येईल किंवा आश्रय घेता येईल असं निअरेस्ट कुठलं बेट आहे का, याला रेकी करणं म्हणतात, चौकशी करून ठेवणं, पाहून ठेवणं. अरे इथं नाही जमलं तर आपल्याला इथं राहता येईल बरं का. आपल्याला लंकेमध्ये समजा अडचणी आल्या तर आपल्याला काही छेवण्या ह्या इथे ठेवता येतील, इथून आपल्याला इथे असा प्रवास करता येईल. काय असतो, मी लंकेत जाऊन आलो, हो पण लंकेमध्ये राहायला जागा नाही ना, मग शेजारपाजारी कुठे, ते काही मी बघितलं नाही. असे दूत मारुती नाही आहेत. एकदा एका कामगिरीवर पाठवलं तर ती कामगिरी यशस्वी होण्यासाठी जे जे म्हणून केलं पाहिजे ते तुम्हाला सांगितलेलं असलं पाहिजे याची गरज नाही. सांगितलेलं करतो त्याला सांगकाम्या म्हणतात, सांगकाम्या होनाम्या, सांगकाम्या नाही. मला रामाने कुठं सांगितलं होतं अंदमानला जाऊन या, मला संपत्तीनं कुठं सांगितलं होतं अंदमानला जाऊन या, कारण तुला सांगायची गरजच नाही ना. रामचंद्रांच्या स्वारीला सुलभता प्राप्त होईल या दृष्टीनं मला काय काय बघून ठेवलं पाहिजे, जाता येता माझ्या प्रवासात मला काय बघितलं पाहिजे, याची मारुतीरायांनी इतकी अचूक नोंद घेतली आहे. बहुतेक अंदमान निकोबार म्हणजे तो मैनाकमध्ये त्यांनी बघितला, मग लंकेमध्ये पोचले, मध्ये ते मगरीनं वगैरे पकडण्याचं प्रकरण झालं, पण त्या मगरीलाही सद्गती झाली आणि ती लंका नावाची राक्षसी तिनं त्यांना आत प्रवेश करण्याला अटकाव केला, त्या लंकेलाही सद्गती, म्हणजे त्या राक्षसीला सद्गती. आता त्या राक्षसीचं नाव लंका का त्या लंकेच्या रात्रीच्या सर्व सुरक्षा पहाऱ्यावरची ती अधिकारी होती, म्हणून त्या राक्षसणीचं नाव लंका राक्षसी, तिला ही सद्गती. इथे मात्र मारुतीराय यांनी आपली आध्यात्मिक शक्ती प्रगट केली आहे. म्हणजे लंकेमध्ये घुसणं सोपी गोष्ट नाही हो. मुंगी जरी आज शिरली तरी सायरन वाजेल, इतके सगळीकडे CCTV लागलेत, जागीत माणसं तिथे. इतक्या सजग लंकेमध्ये जायचं म्हणजे असं भीमरूप घेऊन जाताना येणार, म्हणून सूक्ष्म रूप धरिसियही दिखावा. सूक्ष्मरूप धारण केलंय मारुतीरायांनी आणि सूक्ष्मरूपाने त्या प्रचंड अभेद्याशा त्या प्रवेशद्वाराच्या छिद्रातून आत शिरलेत. तिथे आध्यात्मिक शक्तीची गरज आहे, हे बरोबर आहे. आणि म्हणून सूक्ष्मरूप घेऊन लंकेमध्ये आतमध्ये शिरलेले मारुतीराय
सगळीकडे शोध घेत आहेत, सीता कुठे आहे सीता कुठे आहे. शेवटी रावणाचा महाल बघितला, त्याच्यात त्यांनी रावण पहिल्यांदा बघितला. अंतपुरातल्या सगळ्या स्त्रिया बघितल्या, मंदोदरीचा महाल बघितला, तिथे कुणी नाही. पुष्पक विमान बघितलं, तिथे काही नाही. आणि अचानक एका घरातून श्रीराम श्रीराम. अरे छा, लंका में श्रीराम ये कोण गा रहा है. श्री अंदाज घेतला, जवळ गेले, आलं लक्षात हा रावणाचा सगळ्यात धाकटा भाऊ विभीषण. तो सच्चरित्र निघाला, म्हणजे तपश्चर्या तिघांनी केली. रावणाने तपश्चर्या केली, कुंभकर्णाने केली, विभीषणाने पण केली. पण ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर रावणाने युद्धातलं अभेद्यपद मागितलं, कुंभकर्णाने आराम मागितला. तपश्चर्या करून मी फार थकलो आहे, मला जास्तीत जास्त आराम कसा मिळेल. ब्रह्मदेव म्हणले थँक्यू, बरं हे जास्तीत वेळ झोपलेलंच चांगलं आहे. हा जागा राहून वैताग देणारा माणूस आहे. तेव्हा 6 महिने जागा राहा, 6 महिने झोपच काढा. 6 वर्षातले 6 महिने जागा राहा, 6 महिने झोपून राहा, म्हणजे निम्म वर्ष झोपून राहा. करता का हिशोब स्वतःचा? आपण सगळेच कुंभकर्ण आहोत. कुठं त्या कुंभकर्णाला नावं ठेवतात, दिवसाला जर 24 तास असतील, यातले आळसामध्ये, काम न करण्यामध्ये आणि झोपेमध्ये मिळून जर 12 तास जातच असतील, तर 6 महिने झोपलोच की आपण? आपण काय वेगळे आहोत? आपण निम्मच वर्ष जिवंत आहोत. योगशास्त्राच्या अभ्यासाने, ध्यानधारणेच्या अभ्यासाने, काय म्हणतात, नाडीशुद्धी, कपालभाती, या सगळ्या योग प्रक्रियांनी आपल्याला आपल्या झोपेचा वेळ सीमित करता येतो. म्हणजे मग जास्तीत जास्त वेळ साधनेसाठी, अभ्यासासाठी, समाजकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी देता येतो. पण या योग साधनेची मला आवड नाही. झोपा 8 तास, झोपा 10 तास, झोपा 12 तास, कशाला शोधायचा कुंभकर्ण रांगेत जाऊन? आपल्या घरी कोण आहेत? आपणच कुंभकर्ण. अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. स्वाध्याय अवघड आहे. कुंभकर्णाला हसणं सोपं आहे. आपण काय 6 महिने करतो? वर्षातले 365 दिवस कामात आहात असो. विभीषणानी मात्र मागणं मागताना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सतंग्री कमली जडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. गोपाल कृष्ण भगवान की. सज्जनाची संगती मागितली, वारे वा. आणि म्हणून रावणाची संगती त्याला आवडत नव्हती, सज्जनाची संगती लवकर भेटावी म्हणून राम जप चालला होता. झाली भेट मारुतीरायची, मारुतीरायांची भेट झाली. आजचा रामायणाचा आपल्या घरी जाणारा संदेश कुठला? प्रत्येक लंकेत विभीषण असतात. राम भक्ताचं काम आहे त्यांना शोधून काढा, त्यांना शोधा आणि रामाकडे आणा. रामांचा त्यांना विश्वास द्या. आणि एवढ्यासाठी नामयोगी गोंदवलेकर महाराज आपल्याला नेहमी सांगतात, तुम्ही नाम घेता हे पुरेसं नाही, नाम सदा बोलावे, गावे ध्यावे आणि जनासी सांगावे, लोकांकडून करून घ्या. मी सज्जन आहे हे कौतुक नाही बाळा, माझ्यासारखे अजून 10 सज्जन मी तयार केले. मी रामभक्त आहे ह्याचे नगा नगारे वाजवत बसू सारखे. वर्षभराची डायरी काढा आणि सांगा की महिन्यातल्या 1 तरी राम शत्रूला मी रामभक्त करून दाखवला. आम्ही लंका म्हटली की आधीच धरून जा, हे खातं म्हणजे सगळे असले जो. अरे कशाला तोंड वाकडं करतो? प्रत्येक खात्यामध्ये विभीषण आहेत, त्यांना सज्जनांच्या संगतीची इच्छा आहे. सज्जनाने तिथं गेलं पाहिजे. असा त्याग करून नाही चालत,
अगं रावणाची भाऊ, दुसरं काय करणार? तुझ्यासारखं तोंड तो वाकडं नाही करणार, करतील ना बरं काहीतरी. विभीषणाला रामचंद्रांचा आधार सांगावा. विभीषणा, तू एवढा सज्जनांचा शिरोमणी, रावणाच्या सेवेमध्ये कुजत पडलास, काय करू? दुसरा मार्ग नव्हता, आता दुसरा मार्ग आहे. रावण आहे, तू बाजूला कर, रामचंद्रांकडे ये. इथे लोकांना शंका आहे की विभीषणाने राष्ट्रद्रोह केला का? राष्ट्रद्रोह केला का? नाही केला. कारण रामचंद्रांची स्वारी लंका जिंकण्यासाठी येत नाहीये, फक्त रावणाला शासन करण्यासाठी येते. शत्रू देशाला जिंकायच्या इच्छेनं आला आणि तुम्ही फितूर झालात, मग देशद्रोह. शत्रू मुळात शत्रू म्हणण्यापेक्षा कोणीतरी चाल करून आले का? रावणाने चूक केली आहे म्हणून. आता रावणाच्या साठी तुम्ही युद्ध करायचो म्हणजे तुमच्या देशातल्या एका गुन्हेगाराच्या समर्थनार्थ तुम्ही युद्ध करणार आहात. लंकेसाठी ते युद्ध कुठं आहे? राष्ट्र संरक्षणासाठी ते युद्ध कुठं आहे? आणि जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून कोणीतरी मदत करतं, त्याला देशद्रोह म्हणत नाहीत. एक उदाहरण सांगू, सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. मध्यंतरी आपल्या देशामध्ये अनेक आतंकवादी कृत्य करणारा कोण? तो डॉन दाऊद. त्या दाऊदला शोधायची मोठी अभियान सुरू झालं आणि मध्ये असं लक्षात आलं भारताच्या की तो दुबईमध्ये आहे. मग दुबईमध्ये भारतीय सैन्य गेलं आणि दुबईचं सरकारसुद्धा काय म्हटलं की इथे दाऊद आहे याची आम्हाला अजून कल्पना आलेली नाही, पण समजा तुमच्या सॅटेलाइटमध्ये तो सापडला असेल, तुम्ही इथे त्याला शोधू शकता, तुमच्या देशाचा तो गुन्हेगार आहे, तुम्ही त्याला पकडू शकता, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. मग तुम्हाला दुबईमध्ये कुठे कुठे जायचं असेल यासाठी दुबईचे पोलीस तुम्हाला मदत करतील ना? भारताच्या सैनिकांना जेव्हा दुबईचे सैनिक मदत करतात तेव्हा दुबईचे सैनिक राष्ट्रद्रोह करतायत का? ते दुबई सोडून भारताला मदत करतायत म्हणजे राष्ट्रद्रोह चाललाय का? नाही चाललेला. त्यांना फक्त दाऊद पासूनचा द्रोह आहे. कारण मुळात भारतीय सैन्य दुबई जिंकायला आलंय का? ते फक्त दाऊदसाठी आलंय. हा विवेक जसा आजच्या राजकारणात करता येतो तसे रामचंद्र येत आहेत. ते फक्त रावणाला शासन व्हावं, त्याने सज्जन व्हावं यासाठी येत आहेत. लंकेचा काहीच प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांना लंका जिंकायची किंवा लंकेवर मी राजा होऊन बसावं अशी अभिलाषाच नाही. म्हणून विभीषणाने रावणाचा पक्ष सोडणं आणि रामाचा पक्ष घेणं याला राष्ट्रद्रोह नव्हे तर राक्षसद्रोह म्हणतात, याला बंधुद्रोह नव्हे असुरद्रोह असं म्हणतात. कारण बंधू या शब्दाचा अर्थच हा, मानवतेच्या नियमाप्रमाणे जीवनधारणा जो ठेवतो तो मानवतेचा बंधू, जो मानवता सोडतो तो मानवतेचा शत्रू. विभीषण मानवता जपतो, रामचंद्र मानवता जपतो, म्हणजे दोघं एकमेकाचे बंधू. विभीषण मानवता जपतो, रावणाला मानवता मान्य नाही, आपोआपच सिद्धांताने ते शत्रू आहे. त्याने केला असेल तर तो शत्रुत्वाचा द्रोह आहे, त्याने केला असेल तर तो राक्षसीपणाचा द्रोह आहे, त्याने केला असेल तर तो पातकाचा द्रोह आहे. बंधुद्रोह नाही, राष्ट्रद्रोह नाही. किंवा विभीषणाच्या बद्दल जे कोणी त्याने देशद्रोह केला, बंधुद्रोह केला म्हणून विभीषणाला वाईट सिद्ध करायचा प्रयत्न करतील, हेही सगळे त्या काळातल्या रावणाचे हस्तक्षिल्लक आहेत. ते पुन्हा एकदा रावणाची सत्ता या त्रिभुवनामध्ये यावी यासाठी कार्यरत आहेत आणि म्हणून ते रामभक्तांच्या बद्दल हे विकृत आपल्या डोक्यात भरवायला बसलेत. त्याच्याशी आपण कधीही फशी पडायचं नाही, सावध रहा. विभीषणाने मानवतेशी हात मिळवायचा प्रयत्न केला. असो, विभीषणाची गाठ घेतली, मारुतीराय म्हणले सापडत कशी नाही सीता, आणि तेव्हा लक्षात आलं हात त्याच्या. संपतीनं सांगितलं होतं ती अशोकवनात आहे,
आपण महालाच शोधत बसलो, आहे का नाही आपली अक्कल? लक्षातच नाही आलं. पण रात्रभर त्या महालांमध्ये फिरून पहाटेच्या वेळेला अशोकवनापर्यंत पोचलेले मारुती राय, ते अशोकवनाला पोचेपर्यंत इकडे रावणाची झोप झालेली आहे. रावण आपल्या दासदासींच्या सह अशोकवनात आला आहे. त्याचा बहुतेक हा नित्यक्रम असावा. त्याने सीतेला दम दिला आहे. अनेक राक्षसींच्या पहाऱ्यामध्ये बसलेली ती सीता त्याने पाहिली मारुतीनी. अरे लक्षात आलं, हीच ती असली पाहिजे. त्याला दम दिला. बऱ्या बोलानी माझ्याशी विवाह करायला तयार हो, नाही तर तुझ्या देहाच्या खांडोळ्या खांडोळ्या करून राक्षसांना खायला घाली. ध्यानात ठेव, अजून 2 महिने तुला मुदत देतो, अन्यथा तुझी समाप्ती आहे. असा दम देऊन गेला. मारुती रायांना एकच काळजी वाटली, आता मी जर सीतेसमोर गेलो तर तिला वाटेल हाही एक राक्षस आहे का, कारण राक्षसांना वेगवेगळी रूपं घेता येतात ना. पण मी रामाकडून आलो हे तिला कसं कळावं? म्हणून त्यांनी सोपा मार्ग निवडला आणि त्यांनी रामचंद्रांच्या गुणांचं गुणवर्णन करायला सुरुवात केली. हळू आवाजात गुणगुणायला लागले रामनाम. सीतेनं जेव्हा ते नाम ऐकलं तेव्हा तिला आशा वाटली, अरे लंकेमध्ये रामनाम कोण घेणार, कोण रामभक्त आलाय, ये रे माझ्या समोर. असं म्हटल्यानंतर समोर येऊन उभे राहिलेत मारुती राय. मारुती कर जोडून या सीतेसी म्हणे नको धरू शंका, अग मी राम दूत हनुमान तुझसाठी सर्व शोधिली लंका. सीतेला सगळा वृत्तांत सांगितला की प्रभू रामचंद्र आता सिद्ध आहेत, काळजी करू नको, काही काळात लंकेवर आक्रमण होईल, या सगळ्या आतंकाचं भस्म होईल. पण असो, जाण्यापूर्वी एकदा त्या रावणाला बघायचं आहे मला, म्हणजे झोपलेला बघितलाय, इथं आलेला बघितलाय, त्याचं मंत्रिमंडळ थोडं बघायचं आहे. काय असतं याला? वाचिक युद्ध म्हणतात. की मला मंत्रिमंडळात जाऊन थोडं असं बोललं पाहिजे, ज्या योगे लंकेतल्या योद्ध्यांची, लंकेतल्या सेनापतींचीच लढाईची इच्छा संपेल किंवा कमी होईल, त्यांचं मानसिक खच्चीकरण, यासाठी त्याला भेटलं पाहिजे. तो कसा भेटणार? मग एक मार्ग आहे, हे अशोकवन आहे, त्याचा थोडासा विध्वंस करूया, मी तिथली फळं खाऊया. ते फळं खायचा प्रयत्न केला. तिथली फळं हा कोणतरी वानर खातोय म्हटल्यानंतर जंबू माळी नावाचा माळी आडवा आला, त्याला 2 ठोसे मारले तर बेशुद्धच पडला, शुद्धीवर येऊन पळत सुटला. रावणाला जाऊन सांगितलं, एक महाबलाढ्य वानर आपल्या अशोकवनात आलाय. रावण पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत थरकला. आपल्या सुरक्षा व्यवस्थेतून, मुळात दरवाज्यातनं आत आला हेच आपला पराभवाचं दृष्ट, आणि जिथे मी सीतेला ठेवलंय तिथपर्यंत तो पोचला, म्हणजे कोण आहे ते? रावणाने स्वतःचा पुत्र अक्ष त्याच्या हातामध्ये 5,000 सेना दिली आणि अशोकवनात पाठवला. खरं त्या अक्ष नावाच्या राजपुत्राशी काही वैर नव्हतं, पण शेवटी रावणापर्यंत योग्य निरोप पोचला पाहिजे म्हणून तो अखया त्या अक्षाला संपवला, त्याच्या बरोबरीच्या 5,000 सैनिकांना संपवलं. आणि जेव्हा हीही वार्ता पोचली मग मात्र मेघनाद उठला, इंद्रजित आला, त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलं आणि मारुती रायांनी त्या अस्त्रासमोर हात सोडले. कारण आत्ता एकदम सगळं युद्ध नव्हतं करायचं, आपल्याला अंदाज द्यायचा होता. बंदिवान केलं मारुती रायाला, बंदिवान करून आणलं दरबारामध्ये. रावण विचारतो आपला परिचय, रामदूत हनुमान अशोकवनामध्ये येऊन तिथली फळं चोरून खात होतात, चोरी करायला लाज नाही वाटली? ज्या नगरीचा राजा चोर आहे तेथे चोरीची लाज कशी? मी काय चोर आहे? मारुती राय मंत्रिमंडळासमोर सांगतायत,
सगळे दरबारामध्ये बसलेले सेनापती उपसेनापती उप 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 उपसेनापती मंत्री 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 संत्री सगळे सगळ्यांच्या देखत माझा प्रश्न तुम्हाला घरातून नवऱ्याला फसवून बाहेर काढणे आणि घरात एकट्या असलेल्या स्त्रीला घेऊन येणे याला लंकेच्या संविधानात काय म्हणतात? मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारत नाही आहे. तुम्ही सगळे कायदेतज्ञ आहात, हे न्यायाधीश आहेत, बोला लंकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये या प्रकाराला काय म्हणतात? नवऱ्याला फसवून बाहेर काढणे कुठलं कलम लावाल या माणसावर? सगळेच एकमेकांकडे बघतायत का? तुम्ही हो म्हटलं की सगळेच मतदानच गेलो सगळं त्याच. मग ज्याला तुम्ही सुद्धा चोरी म्हणता, तुम्ही जे केलं याला काही पद्मभूषण वगैरे देत नाही तुमच्याकडे? पद्मश्री पुरस्कार आहे का बायको पळवल्याबद्दल कोणाची? अरे गधडे आहे, बोरट्या चोऱ्या केल्या आणि तुम्ही राज्यावर बसलायत. लक्षात घ्या, जेव्हा असं नको ते गुपित बाहेर येतं तेव्हा तिळपा पडवतो. याला मारून टाका. बिभीषण आडवा आला. दादा, तो राजदूत आहे, ॲम्बॅसेडर, त्याच्यावर तुम्ही रागवू शकता. त्याला मारून टाकायचा अधिकार राज्याने दिलेला नाही. आता राज्याधिकाराचा विषय आला, कॉन्स्टिट्यूशन आलं, रावणाचे हात तिथे आखडलेले आहेत. अबा 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 अबा, असं करा, याचं शेपूट फार मोठं आहे, ते जळून टाका. ते शेपटावर राग आला होता याचं कारण, मारुतीराय आले आल्याच म्हणाले, रावणा तू राजा झालास पण काय काय उपयोग नाही, काय उपयोग नाही. अरे मी एवढा रामाकडून दूत आलो आहे, दुसऱ्या देशाचा ॲम्बॅसेडर आहे मी, काही बसायला आसन द्यावं, या बसा म्हणावं, काही सरबत वगैरे घेता विचारावं माणसानं काही. घरात आलेल्या माणसाशी कसं वागलं? एटिकेट्सच नाहीत, होपलेस माणसं आहेत बघा सगळी इथं लंकेमध्ये सुद्धा. पण आम्ही काही तुमच्या खुर्चीवर अवलंबून नाही, आमचं आसन आमच्यापाशी आहे. गुर्र असं शेपटीचं वेटोळं केलं बसली त्याच्यावर. ही शेपूट लेखाची मोठी ताकदवान आहे. या शेपटीला आग लावा. मारुतीराय म्हणले, तुमच्या इतका विद्वान कुठं बघितला नाही मी. मी तुमच्या घरात उभा आहे आणि तुम्ही मला आग लावून देताय. बरं, तुम्ही समजा आग लावली तर ती बुजवण्यासाठी मी धडपड करणार, माझा ह्युमन राईट आहे. आणि मी धडपड केली की तुमची धडपडतात, धडपड धडपड. मी जर धडपड केली तर तुम्ही सगळे धडपडून पडाल आणि या लंकेचं भस्म होईल. हे ज्याला कळतंय असा दहा डोक्याची बुद्धी असलेला राजा सांगतोय आग लावून द्या. वा 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 वा, अरे अरे वानरा, इथेच तुझा मृत्यू आहे लंकेत. रामाच्या भक्ताला भीती दाखवता या रावणावरती भगवान शंकरांचा वरद हसताय, काय समजलास तू? आणि मग मारुतीरायाने सांगावं, ज्या शंकरांचा तुझ्यावर वरद हस्त आहे त्या भगवान शंकरांच्या जीवाला आराम देणारा माझा राम आहे. त्या शंकरांच्या जीवाला आराम देणारा माझा राम आहे. कोण तू रे वेड्या? शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जन गादी दया ही निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम आनंदाचे धाम त्याचे गाबूबाचे नाम रे विश्वाचा विश्राम
स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे रावणा शिवाचा आराम रे शिवाचा आराम शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे शिवाचा पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जन गाती दया ही निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे हे ते अनेक रे सत्य राम एक रे कृष्ण विष्णु जगन्नाथ कृष्ण विष्णु जगन्नाथ एक हा विवेक रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गाभुवाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम राजा प्रभू रामचंद्रांचं गुणगान लंकेमध्ये जाऊन करणारी कीर्तन करणारे पहिले कीर्तनकार मारुती रायच. मारुती रायांसारखं कीर्तन आपल्याला जमत नाही हो. आम्ही जास्तीत जास्त कीर्तन करतो रामभक्तांसमोर रामशत्रूसमोर त्याच्या दरबारात उभं राहून रामाचं कीर्तन हाय 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 याला म्हणो मारुती राय. तिथं कीर्तन करून दाखवलं रामचंद्राचं काय मौज आहे बघा काय मौज आहे. रामचंद्रांच्या बालपणी जे झालं त्याचं वर्णन जिथे आहे त्या भागाला काय म्हणतात बालकांड. अयोध्येत काय झालं त्या भागाला काय म्हणतात अयोध्याकांड. अरण्यात काय झालं त्या रामायणातल्या भागाला काय म्हणतात
अरण्यकांड, किष्किंधा म्हणजे वानरांचं साम्राज्य. ह्या किष्किंधेच्या आसपास जे झालं त्याला काय म्हणायचं? किष्किंधा कांड. आणि पुढे रामचंद्रांनी जे युद्ध केलं त्याला म्हणतात युद्धकांड. पण मारुती जे जाऊन आले त्या भागाला काय म्हणतात? त्या भागाला काय म्हणतात? तर त्याला सगळ्या संतांनी नाव दिलंय सुंदरकांड. पांडुरंग हरी वासुदेव हरी, म्हणजे संपूर्ण रामायणातलं जर काही सुंदर असेल तर ते ह्या कांडात आहे. मारुती रायांची अप्रतिम बुद्धिमत्ता, मारुती रायांचं तिथलं नेतृत्व, मारुती रायांचा मुच्छद्दीपणा, मारुती रायांनी विभीषणाला बरोबर आपल्याकडे वळवणं, सीतेचा शोध घेणं, आणि एकदा ते पुच्छ पेटल्यावर काय बोलावं, वा रे वा. लंका दहन ही माकड चेष्टा नव्हे. मारुती रायांनी अत्यंत बुद्धिमत्तेनं टाकलेला डाव आहे तो. याचं कारण आहे, ज्या लंकेवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे त्या लंकेची तुम्हाला बित्तम बातमी पाहिजे. म्हणून नंतर जेव्हा मारुती राय रामचंद्रांना भेटले तेव्हा त्यांनी लंकेचं संपूर्ण वर्णन केलं आहे की लंका पूर्व पश्चिम किती आहे, दक्षिण उत्तर किती आहे, तटबंदी कुठे आहे, किती तटबंदी आहेत, शस्त्राचं आगार कुठे आहे, देवळं कुठे आहेत, सैन्याची पथकं कुठे आहेत, शस्त्राचे कारखाने कुठे आहेत, पहारे कधी बदलतात, लंकेच्या बाहेरच्या मैदानामध्ये गोड्या पाण्याचे झरे कुठे आहेत, विहिरी कुठे आहेत, तलाव कुठे आहेत, निवासाची स्थानं कुठे, सगळी बित्तम बातमी आणली आहे. आणि ही बित्तम बातमी जमा करायच्या वेळेला राक्षस काही बातमी जमा करू देतील? त्यांना कामाला लावलंय. अशी महत्वाची मोठमोठे वाडे धडधड 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 हे पेटले, ते विजवण्यामध्ये सगळेजण कामाला लागले. कोणी बादल्यातनं पाणी ओततंय, कोणी हे करतंय, ते उद्योग करतंय. तोपर्यंत ते सगळं मॅपिंग करून घेतलं. लंका वरती बसून इथपासून इथपर्यंत याच्यामध्ये येणारं सेकंड लोकेशन हा हे कुंभलिकेचं मंदिर आहे, इथे मंदिर येते. थर्ड लोकेशन इथे पाटबंधारा आहे प्रकल्प आलेला. एवढ्यात समजा कोणाचं लक्ष गेलं, हे वानर हिथं काय करत आहे, की आपलं शेपूट उचलायचं, इकडच्या वाड्यावर ठेवायचं विजवा. मला माझं पुढचं सेकंड रेखाटन चालू ठेवायचं आहे. लंकेच्या पलीकडे इकडच्या भूखंडाला 3 विहिरी आहेत, ओके. आपले 14 पद्म वानरीचे 2 विहिरीने काय होणार आहे आपलं? इकडच्या भागामध्ये 3 झरे आहेत, इकडच्या भागाला 2. एवढंच समजा कोण, अरे हे वानर काय करत आहे, विजवा. काय वानरांनी केला असेल? संपूर्ण लंकेचं डिझाईन तयार करून घेतलं. आता म्हणले मरा काय मरायचं, ते सगळी नाही लंका जळली, त्यातली महत्वाच्या गोष्टी पेटवल्या, निघून गेले लंकेतून. काय सुंदरकांड आहे, किती गोष्टी साधल्या. एक, सीतेला आश्वासन. दुसरं, मंत्रिमंडळाचा विश्वासच घालवून टाकला. आई शपथ, आत्तापर्यंत आपण म्हणत होतो जगात रावणाला तोड नाही, रावण आहे म्हणजे आपल्याला काय धोका नाही. पण रावण असताना त्याने आपल्या सगळ्या बिल्डिंगा पेटवून दिल्या आणि निघून गेला. रावणाने साधी अटक करायची ताकद त्याला दाखवली नाही. आयुष्यपूत, रावण जागेवर ते पेटवते, आपल्या सातबाऱ्याच्या उतराचा काय उपयोग आहे का उद्या? बरं, हे त्या 18 पद्मातलं एक आलं. असे 18 पद्म राम घेऊन आला तर आपली शेतीवाडी, आपल्या FD, आपले बँक बॅलन्स, आपलं गोल्ड लोन, प्रॉव्हिडंट फंड, काही शिल्लक राहणार आहे? रामाशी पंगा घेऊन परवडणार नाही. बरं, मंत्रिमंडळाने सेनापती सुद्धा विचार करतो, कशाला मारायला युद्ध करतोय आपण? आपल्या राष्ट्रामध्ये लपलेल्या एका चोराच्या समर्थनार्थ युद्ध, लंकेसाठी युद्धच नाही. म्हणजे या युद्धभूमीवर मला मृत्यू मिळाला तर मला स्वर्ग मिळणार नाही का? तू देशाच्या संरक्षणासाठी नाही मरत आहे,
तू देशातल्या चोराच्या संरक्षणासाठी मरतोय आहेस. तो प्रहार पिक्चर आला होता ना त्याच्यावर, फार सुंदर. त्याच्यामध्ये एका सैनिकाची व्यथा होती. तो सैनिक कोर्टात सांगतो की हम सीमा पर मर रहे हैं. किस लिए मर रहे हैं? इन लोगों के लिए. ये भ्रष्टाचारी अवलादी जे आमच्यामध्ये, यांना राखायला आम्ही मरतो. म्हणजे मध्यंतरीच्या काळात हे भ्रष्टाचार जेव्हा उघडकीला आले तेव्हा सैनिकही बोलायला लागले होते, आपले सैनिक, की आम्हाला पश्चाताप व्हायला लागलाय यांची सुरक्षा केल्याचा. आतंक्यांच्या हल्ल्यात हे मरायला हवे होते. हे जेव्हा सैनिक बोलू लागतात, गंभीर विचार केला पाहिजे आपण आपल्या सत्तेचा. हीच अवस्था मारुतीने तिथे घडवून आणली. मारुतीरायांनी अनेक गोष्टी साधल्या. ते आग लावण्यापूर्वी शेपटीला छिंद्या गुंडाळल्या आणि अशी आग लावून दिली. मारुतीराय विचारायची, आता जर मला कोणी विचारलं लंकेला कोणी आग लावली तर मी लगेच उत्तर सांगणार काय रावणाने. अशी कशी? अशी कशी म्हणजे मी रामाकडनं इथं आलो तेव्हा मी तेल आणलं होतं का? नाही. तेल कोणी दिलं मला? उपलब्ध कोणी केलं? रावणाच्या लोकांनी. मग या चिंध्या कोणी गुंडाळून दिल्या? मी चिंध्या आणल्या होत्या का? नाही. तुम्ही गुंडाळून दिल्या. मग याला मशाल कोणी लावली? मी काड्यापेटी तरी आणली होती का येताना? मी आणली होती का? नाही. काड्यापेटी कोणी आणली? तुम्ही. हे पेटवून कोणी दिलं? माझ्यामुळे आग पसरली इतकंच म्हणता येईल. प्रश्न काय आहे? लावली कुणी? पसरवली कुणी मी विचारत नाही. हा टेक्निकल मुद्दा आहे. लावली कुणी? आणि अशी तिकडे आग लावली ना की मारुती असं मागं तोंड करायची आणि फुर्रकन फुंकर मारायची की ती आग विझायची. पण अग्नीचा एक गुण असा आहे, ती फुंकर मारली तर विझू शकते पण जोरात फुंकर बसली तर वाढते. मग आता एवढी जोरात फुंकर कोण मारू शकेल? रावण. रावणच उठला, मीच आता फुंकर मारतो. आप काही इंतजार था. आप काही तो इंतजार था हमे. येडं आलं ना, इकडं आग लावली आणि त्याने जी फुंकर मारली, आता मारुतीरायाने प्रयत्नच नाही केले. तिची भस्कन पेटली, त्यात रावणाच्याच दाढीमिशा पहिल्या पेटल्या. आपण कशाच्या जवळ आहोत हे बघून तरी फुंकर मारत झाके रे. म्हणजे आपला राजा, त्याच्या एकूणच सगळ्या नैतिक बुद्धिमत्तेबद्दलची वाट लागली. तो आपल्याला सुरक्षा देईल ह्या विश्वासाची वाट लागली. लंकेमध्ये कोणीही घुसून लंका पेटवून निघून जाऊ शकतो इतक्या लंकेच्या सुरक्षेची लक्तर उडाली. अधिक लंकेतल्या लोकांचा रावणासाठी मरण्याचा विश्वास आणि इच्छा, ती नष्ट. एका स्वारीत मारुतीरायांनी किती गोष्टी करून दाखवल्या. गंमत नाही महाराज, याला वानरचेष्टा म्हणता. याला वानरचेष्टा. आणि परत जाताना सीतेला भेटून गेले की सीते तू काळजी करू नको बरं, म्हणजे ही सगळी लंका पेटली याच्यात सगळं काही झालेलं नाही, हे फक्त त्यांना निरोप देण्यापुरता पत्रव्यवहार आहे आमचा. पुढचं युद्ध करण्यासाठी रामांना घेऊन येतोय, काळजी करू नको, हे सांगून उड्डाण करून निघाले. नाही तर सीतेला ती काळजी वाटत होती अशोकवनात की एवढी सगळी लंकेत आग लागली आहे त्याच्यात हा पेटला का काय. म्हणजे जो एकमेव रस्ता होता रामापर्यंत जायचा तो तर नष्ट होत नाही ना. तर आग लागल्यानंतर हा मानसोपचाराचा विचार आहे की आधी पटकन कळलं पाहिजे तिला काय वाटेल. मग तिला जर आपण आश्वासन देऊन चाललोय तर मी जगलोय का नाही हे नको का सांगायला? छोटा विचार आहे. पण सीतेला भेटून सांगून गेले मारुतीराय, सांगून गेले. आणि एक विचारणा पण केली त्याने, रामचंद्रांना भेटायला तुम्ही फार उत्सुक आहात का हो? आहात का? हो रे. कधी रामांना भेटेन असं झालंय? एक युक्ती सांगू का? काय? आत्ता माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला जातो घेऊन. ह्या राक्षसांपैकी एक जण मला थांबवू शकत नाही. एकदा शक्तीचं स्मरण मिळाल्यावर काय मारुती करू शकतात? यातला कोणी अडवू शकत नाही.
तुम्हाला पुढच्या काही क्षणात राम दिसतील. याच्यापेक्षा काय पाहिजे? भाग्य. आणि इथे आपल्याला सीतेतलं एक तेजस्वी स्त्रीचं रूप दिसतं. सीता म्हणजे केव्हा एकदा हिरोला भेटीन अशी उतावळी झालेली नसती, हिरोईन नव्हे. काय तेजस्वी स्त्री सीता आहे. सीतेनं सांगितलं, हनुमंता रामचंद्रांना निरूप सांग, त्यांच्या भेटीसाठी मी उतावीळ आहे यात संशय नाही, पण त्यांच्या भेटीपेक्षा मी रावणाची राख रांगोळी झालेली केव्हा बघीन यासाठी जास्त उतावीळ आहे. जास्त, कारण मी एक वीराची कन्या आहे, मी एका वीराची सून आहे, मी एका वीराची पत्नी आहे. मी एका वीर वृत्तीला प्रधान मानणाऱ्या भारताची कन्या आहे, आर्यावर्ताची कन्या आहे. आणि मला हे पहिलं स्वप्न आहे, आमच्या आर्यावर्ताच्या बायकांकडे वाकड्या दृष्टीनं बघता जिवंत कसे राहता, जिवंत कसे राहता. रामाच्याही भेटीची मला इतकी इच्छा नाही. माझ्या देशातल्या बायकांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या प्रत्येकाचं प्रेत मला बघायचं आहे. आर्यावर्तामधल्या स्त्रियांना खेळणं समजणाऱ्या शत्रूचं भस्म झालेलं मला बघायचं आहे. असे डोहाळे जेव्हा गृहमंत्र्यांच्या घरातल्या लोकांना लागतात तेव्हा रामराज्य उभे राहतात, तेव्हा देवराज्य उभे राहतात. म्हणून शिवछत्रपतींना आम्ही रामचंद्रांचे अवतार समजतो. त्यांनी हा पराक्रम करून दाखवला. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या युद्धात खरं तुळजापूरच्या भवानीवरती हातोडी मारली होती, घाव घातला होता तो फक्त अफजल खानाने, पण विजापुरातून तुळजापूर, तुळजापुरातून पंढरपूर, पंढरपुरापासून सातारा, साताऱ्यापासून वाई आणि वाईपासून प्रतापगड, एवढ्या मार्गाने जी सेना आली, फौज आली, येताना तुम्ही रस्त्यातली गावच्या गावं जाळलीत, त्या गावातल्या गोमातांची नरडी कापलीत, येताना मार्गात असलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या गरिबांच्या पोरीबाळींची आयुष्य उद्ध्वस्त केलीत, तुम्ही सगळे प्रतापगडामध्ये सापडलाय. आता काय तुमच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला रिलीज करू, क्षमा याचनेचे अर्ज घेऊन? आता मरा मरा मरा. काय आनंद झाला असेल त्या दिवशी जिजामाऊलीला की पद्मिनीचा जोहार आर्यावर्तामधल्या अनेक सतींचे आक्रोश तिच्या कानात भरले होते. या सतींच्या आक्रोशाचा बदला घेणारा पोरगा मला पाहिजे, हे जिजाबाईंच्या मनात होत. आणि ते जेव्हा सत्य झालेलं बघितलं, ज्याने ज्याने स्त्रियांच्या चारित्र्याला हात लावला, ज्याने ज्याने गोरगरिबाच्या प्रॉपर्टीला हात लावला, प्रत्येकाचा मुडदा पाडला, ध्यान में रखना अब मेरे पास आ गया तो. प्रतापगडाच्या पायथ्याशी 21,000 शत्रूंचे मुडदे पाडले राजांनी, एक नाही दोन नाही. खऱ्या अर्थाने औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशहा, इमामशहा लटपटले. कारण ते होत, तुम्ही बेसुमार निरपराध्यांची कत्तल करता, मी बेसुमार कत्तली करीन अपराध्यांच्या, बेसुमार कत्तली करीन. नामर्द मत समझना हमें, हम
भी नामर्द नहीं है। सामर्थ्य वेळच्या वेळी प्रगट करत नाही ते राष्ट्र लाथा खात। काय सीतेची व्यक्तिरेखा आहे, रामायणामधली सीता काय तेजस्वी आहे, अशा आपल्या सुंदर कांडाचा आपल्या घरी येणारा आदर्श हा आहे। अशी तेजस्वी आपली बहीण पाहिजे, अशी तेजस्वी आपली मुलगी पाहिजे, अशी तेजस्वी आपली कन्या, कि जिने वडिलांना हे चेतवावं कि बाबा चार पैसे मला कमी मिळाले चालतील, श्रीमंतीचे उपभोग कमी मिळाले चालतील, पण समाजातल्या न्यायाचं रक्षण करणाऱ्या माणसाच्या पाठीशी माझे बाबा उभे राहतात हे समाधान मला मिळालं पाहिजे। समाजामधला दुष्टपणा मोडून काढण्यासाठी जे वीर उभे राहतात त्यांना तुम्ही प्रेम देता याच्यामध्ये मला आनंद पाहिजे। मला माझ्या सुखाच्या उपभोगापेक्षा देशातल्या दुष्टांचा झालेला विनाश बघण्याची इच्छा अधिक आहे। ही जानकीची तेजस्विता आहे, ही जानकीची तेजस्विता आहे जी मारुतीरायांना सगळ्यात प्रिय आहे। बस 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 बस, अरे अशाच जानकीच्या पोटी लवांकुशासारखी राजपुत्र जन्माला येतात, ज्या लवांकुशाचे वंशज याच्या पुढची ही सगळी राजपुतांची एक लढवय्यांची आपल्याला फळीच्या फळी दिसते। महाराणा सांगांच्या पासून, महाराणा बाप्पा रावळांच्या पासून ते हिंदू सूर्य महाराणा प्रतापांच्या पर्यंत वीरांची पलटण कशात मन उभी राहते, सीतेच्या बोलातन उभी राहते। रामाला भेटण्याचं सुख महत्वाचं नाही, देशातले शत्रू संपल्याचं सुख जास्त आहे। बस माझ्या देशातलं हे पातक कसं संपेल आणि कमी होईल, आणि यासाठी माझी घरची माझी समाजातली माणसं कशी सिद्ध राहतील यासाठी त्यांना चेतवणारी आपली मातृशक्ती जशी प्रबळ राहिली, पुढच्या भाऊबीजेच्या वेळेला राखी पौर्णिमेच्या वेळेला बहिणीनं भावाला सांगितलं, बाईये हे काय सोल्या केळ्यासारखी पचपची दंड घेऊन येतो, काय फुकण्या तू माझं रक्षण करणार, हा जरा व्यायाम करत जा, असा पिळदार शरीराचा भाऊ मला दिसला पाहिजे। आजीनं सांगितलं पाहिजे नवरात्र आलंय हो चंपे, देवीसारखी पाहिजे नात माझी, झुरळाला बघून घाबरून पळणारी नकोय, .22 रायफल घे, प्रॅक्टिस कर, अगं काही नाही फोडलंस फुगे तरी फोड जत्रेमधले, छानपैकी बंदूक चांगली चालवलीस ना तुला चांगला ड्रेस आणून देईन बरं। माझ्या मुलीला चांगले दागिने करण्यापेक्षा माझी मुलगी या संघर्षामध्ये टिकून राहण्यासाठी कशी सबळ केली या विचाराने जेव्हा समाजातला सजग भाग सिद्ध राहतो तेव्हा रामराज्य यायला वेळ लागत नाही। रामायणातली ही तेजस्विता सुद्धा आपल्या हृदयामध्ये सातत्याने धगधगती राहावी यासाठी सगळ्या रामकथेचं आयोजन आहे महाराज। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा, 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ।
हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.